सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। एक मार्च पासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मिशन 2022 महानगरपालिकेची सुरुवात होणार आहे। त्या दिवशी 5000 कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। सोमय्या ग्राउंडवर उद्घाटन समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्या समारंभाला प्रफुल्ल पटेल जी, महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहे। दिवसभर कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन होणार आहे आणि समारोप होत असताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब हे त्या समारंभाला उपस्थित राहतील। इतर नेते, मान्यवर मंत्री पण उपस्थित राहणार आहे आणि निश्चित रूपाने 2022 जे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याची तयारी 2 वर्ष आधी आम्ही सुरू केलेली। 227 वार्डामध्ये संघटन मजबूत करणे, सरकारचे जे कार्यक्रम आहे कुठेतरी जनतेपर्यंत घेऊन जाणे, व्यक्तिगत लाभाची जी योजना आहे ते जनतेला पोचवून पक्षाला कुठेतरी त्याच्यातून मजबूत करण्याचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे आणि 2 वर्षाचा कार्यक्रम यापुढे आम्ही करू। आमचं स्पष्ट मत आहे की आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हे तिन्ही जे मुख्य पक्ष आहे किंवा ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांनी एकसंग लढलं पाहिजे। आमचा पक्ष मजबूत झाला तर निश्चित रूपाने त्याचा फायदा आघाडीच्या इतर पक्षांना पण मिळणार आणि 227 वार्डामध्ये आम्ही निवडणूक डोक्यासमोर ठेवून आम्ही तयारीला लागलो आहोत आणि ही तयारी 2 वर्ष चालेल आणि आघाडीमध्ये सर्व लढतील त्याच्यात सर्वांना याचा फायदा मिळणार आहे। आतापर्यंत सर कधीही मुंबई महानगरपालिकेची निवडणुका 2002 असतील, 7 असतील, 12 असतील किंवा 17 असतील, जास्त जास्त जागा आम्हाला 13 जास्त निवडून आणती आली नाही ही सत्य परिस्थिती आहे। त्यासाठीच आधीपासून तयार करून जास्त जास्त जागा जिंकण्याचा आमचा हा कुठेतरी कार्यक्रम आम्ही आखलेला आहे आणि निश्चित रूपाने 2 वर्ष आम्ही मेहनत घेतली तर आमचा तर आकडा वाढणार आणि जे मित्रपक्ष असतील त्यांचे पण आकडे वाढणार आहे।